नमस्कार, मी अंकिता स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं स्पाइस बॉक्समध्ये. आज जो पदार्थ मी घेऊन आले आहे तो आहे अंडा करी. तर अंड्यांची करी बनवण्यासाठी ज्या सामग्र्या मी घेतल्या त्या आहेत अंडे, आलं लसणाची पेस्ट, किसलेला टमाटर, किसलेला कांदा, चिरलेली हिरवी मिरची, अख्खा गरम मसाला, मिरपूड, वाटलेला गरम मसाला, हिंग, लाल मिरची पावडर, जिरं, मीठ, हळद, कुकिंग ऑइल. अंडा करी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण तेलाला गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात टाकूया अख्खा गरम मसाला. आता आपण ह्याच्यात टाकूया अर्धा छोटा चमचा जिरं. टाकूया थोडीशी हिंग, आलं आणि लसणाची पेस्ट. आता टाकूया ह्याच्यात किसलेला कांदा. याला फ्राय करूया. आणि आता ह्याच्यात टाकूया किसलेला टमाटर. दोन टमाटर किसून आणि मग आपण ह्याच्यात टाकूया, याला व्यवस्थित एकूट करूया. आता ह्याच्यात आपण टाकूया हळद अर्धा छोटा चमचा, लाल मिरची पावडर अर्धा छोटा चमचा, मिरपूड अर्धा छोटा चमचा, मीठ एक छोटा चमचा, मसाल्यांना व्यवस्थित एकूट करूया. आता ह्याच्यात टाकूया चिरलेली हिरवी मिरची. आता ह्याच्यात आपण टाकूया थोडंसं पाणी. जोपर्यंत आपली करी बनते मी करून घेते बॉइल्ड एगची तयारी. अंडी बॉईल करून ह्यांना दोन भागात कापायचं आहे. करी बनून तयार आहे आणि आता आपण चिरलेल्या बॉईल अंड्यांना ह्याच्यात ठेवूया. एक एक करून ह्याच्यात ठेवूया. अंड्यांना ह्याच्यात ठेवून शिजून देऊया. तर तयार आहे माझी अंडा करी आणि मी तयार आहे ह्याला सर्व करण्यासाठी. तर आता मी करते ह्याची गार्निशिंग. तर तयार आहे माझी अंडा करी. आजपर्यंत बनवली असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने, आज बनवून बघा माझ्या पद्धतीने. तर हा होता माझा आजचा पदार्थ अंडा करी. पुढच्या वेळी परत भेटीन एका नव्या पदार्थासोबत. तोपर्यंत नमस्कार.